साडे माडे तीनच्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत ताम तलाव छोटी सुतारळी वसई येथे. सुतारळी छोटी असली तरी लोकांची मनं इकडे खूप मोठी आहेत. वसईची लोक गप्पा कशा मारतात, खेळ कसे खेळतात, वसईच्या लोकांच्या सवयी कशा आहेत ते माहिती नाही, तेच जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी सुरू करूया आजचा आपला आवडता कार्यक्रम साडे माडे तीन. आपण ज्या छोट्या सुतारळीत आज आलेलो आहोत तिकडे राहणाऱ्या एक ताई माझ्या बरोबर आहे तिकडच्या लोकांविषयी सुतारळीविषयी माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सरिता महेशराव. तुम्ही काय करता? मी आधी शिक्षिका होती, आता घरी ट्युशन्स वगैरे घेते. अच्छा, बरं. या सुतारळीविषयी मला माहिती सांगा ना, इकडच्या लोकांविषयी. आमच्या सोसायटीला फॉर्म होऊन 14 वर्ष झाले आणि इकडची लोक खूप सहकार्य वगैरे करतात एकमेकांना. म्हणजे ती म्हण आहे ना, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, या सुविचारावर बरोबर चालतात ते. तशी आहेत ती लोक आणि खूप टाइमपास करतात. हा, खूप खूप, अगदी मजेत. हो ना. हा, ते दिसतंय एकमेकांकडे बघून. हो की नाही? आणि सगळ्यांचे एक हसरे चेहरे, तुम्ही बघाल सगळ्यांचे दात पुढे येतात वगैरे. मज्जा, आम्ही सगळे एकत्र येऊन सगळे मज्जा वगैरे करतो. म्हणजे आज पण ही लोक मजा करणार आहेत? हो हो, अगदीच. बघालच तुम्ही? हो ना. हो, माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली, आता सुरू करायची पहिली फेरी. अंदाजे किती? त्यासाठी इकडची टोकन्स काढायचे जी मला शमिका काढून देणार आहे. शमिका, कितवी देस तू? दुसरी. दुसरी देस? कुठल्या शाळेत जातेस ग? सेंट झेवियर्स. तुला बाबी डॉल्स खूप आवडते ना? हो. हो ना. कसं मला कळलं सांग? तुझ्या टी शर्ट वर आहे ना, खूप आवडतं बाबी डॉल. टोकन्स काढून देशील मला? हा, एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत, बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी. अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 63. दुसरा क्रमांक आहे 66. आणि तिसरा क्रमांक आहे 69. तिन्ही स्पर्धक तयार, सुरू करूया पहिली फेरी. अंदाजे खेळायच्या आधी थोडे गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. सीमा अमोल पाटील. तुम्ही काय करता? मी हाऊस वाईफ आहे. हाऊस वाईफ आहे. तुमच्या विषयी सांगा, तुम्हाला काय काय आवडतं इथे? छोटी काय सुतारळी. सुतारळी. सुतारळी म्हणजे असं विशेष काय मुद्दाम नाव पडले त्याला? पहिला म्हणजे पूर्वी सुतार राहायचे इकडे, त्यामुळे त्याला सुतारळी असं नाव पडलं. अच्छा, छोटी आहे तर छोटी सुतार आणि छोटे सुतार राहायचे. असं नाही, असं काय नाही, सुताराई छोटी. अच्छा, पण इकडच्या लोकांची मन खूप मोठी आहे. मोठी आहे. मग तुम्हाला काय काय आवडत सांगा इकडे? घरच्या कामातच माझा वेळ जातो. आणि पहिला माझं माहेर दादरला होतं, तर सासर हे इथेच आहे वसईला. मोठा प्रवास केलात तुम्ही. हो. दादर आणि वसई. हो. ना, मग काय फरक, प्रामुख्याने काय फरक जाणवतो तुम्हाला दादर आणि वसई मध्ये? पहिला मला वसई आवडत नव्हतं, कारण फार अगदी सोयी नव्हत्या. लाईट जायचे, मेणबत्त्यांवरती आम्ही असायचो. आता फार पुढे गेलाय वसई, महानगरपालिका आली आहे आणि आता मला दादरला जावं असं वाटत नाही. आता इथेच राहावं वाटत. हा, त्यामुळे तिकडे आई टेन्शन, कारण मला ते आता आवाज वगैरे आवडत नाही. आता गाड्यांचे आवाज, प्रदूषण. इथे हवा खूप छान आहे आणि थंड वाटत, त्यामुळे आता हेच आवडतं. दादर नको. आता नको, शॉपिंगला चालेल. शॉपिंगला चालेल. बाकी कबूतर खाण्याला वगैरे? कबूतर खाण्यालाच राहत होती. अच्छा, तिथेच राहत होती. ठीक आहे, आता आपल्याला खेळ खेळायचा आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. जागृती प्रबोध पाठारे. तुम्ही काय करता? मी सध्या हाऊस वाईफ आहे. सध्या म्हणजे बिझनेस? कारण माझी मुलगी 10वीला आहे, तिच्याकडे मला लक्ष द्यायचंय. मला तिला सिक्युअर करायचंय की तू किती पर्सेंटेज मिळवशील की आई खुश होईल. हो ना. मग किती पर्सेंट मिळालं आई खुश होणार आहे? तिने तिच्या भावाची चॅलेंज स्वीकारली आहे. काय, किती पर्सेंट? भावानी 92 मिळवलंय. अरे बापरे. बोरिवली मध्ये तिला चॅलेंज एक्सेप्ट करायचंय. 93. मला माहिती नाही, माझी मुलगी आहे. नाही, पण तुम्ही किती मिळाल्यावर खुश होणार? जेवढी तिची कॅपॅसिटी आहे. आय एम व्हेरी मच हॅपी. खेळ खेळायचं आपल्याला. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा.
विद्या जोशी. तुम्ही काय करता? मी बँकेची ऑडिटर आहे. अच्छा, बँकेची ऑडिटर आहे. अरे वा, जबाबदारी आणि महत्वाचं काम. बँकेत काय काय किती पैसे आले गेले वगैरे बघायचं. भरपूर हो ना. आणि काय काय उपद्व्याप करतात तेही बघायला लागतं. अच्छा अच्छा. अरे मग कुठे वसईतच आहे की बाहेर कुठे आहे? पहिल्यांदा मी नॅशनलाइज बँकेमध्ये होते सिनियर मॅनेजर म्हणून. अच्छा. आणि तिथून मी VRS घेतली आणि आता एका मोठ्या ऑडिटर फर्म मध्ये फ्रीलान्स ऑडिटर म्हणून मी काम करते. अच्छा, बँकेतच. आणि मग इतर तुमच्या विषयी सांगा, इतर तुमच्या आवडीनिवडींविषयी. भरपूर पुस्तकं वाचायची चांगल्या तऱ्हेची आणि चांगलं संगीत ऐकायचं. नवीन नाटकातले येणारे सगळे प्रवाह अभ्यासायला, पुस्तकं वाचायला, वर्तमानपत्र वाचून स्वतःला अपडेट ठेवायला मला खूप आवडतं. अच्छा, एकंदरीत ऑलराऊंडर आहात तुम्ही. हा, न्यूज ब्यूज पासून, बँकांपासून, उपद्व्यापांपासून, जेवण करण्यापर्यंत. येस, ते तर इनएव्हिटेबल आहे. ते करायलाच लागणार, हो की नाही? बरोबर. खेळ खेळायचे की नाही आता? नक्कीच. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. या, थँक्यू. गप्पा मारून झाले. आता वेळ आहे पहिल्या फेरीची. म्हणजे अंदाजे किती राऊंड? एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार, आकडे लावायचे आणि किंमत लावायची. ज्यांची किंमत दिलेल्या प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्या ताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार विद्याताई, मग सीमाताई आणि मग जागृतीताई. आणि आजचा आपलं प्रॉडक्ट आहे कप सेट. बोन चायनाच्या या कप सेटमध्ये 6 कप बशा आहेत. हा कप सेट मायक्रोवेव्ह आणि ओव्हन सेफ आहे. आजचं प्रॉडक्ट तयार, विद्याताई तयार. हे घ्या, 3 आकडे वापरा आणि याची किंमत लावा. किती किंमत आहे? 660 रुपये. 660 रुपये. मागे काय वाटते? 660 बरोबर वाटते? मग किती वाटते? बरोबर किती पाहिजे? 350. आणि साडेपाचशे. तुम्हाला काय वाटते? बरोबर वाटते? 450. 375, 350. 400 खाली, 400 खाली. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची की बदलायची? नाही, हीच ठेवायची. हीच ठेवायची. फ्रीज करूया. ठीक आहे, फ्रीज करूया. 660 ए, 660 2, 660 टी. विद्याताईने अंदाज सांगितला, आता सीमाताई हे घ्या. तुम्ही पण 3 आकडे वापरा. किती किंमत आहे? 599. 599 रुपये. आता काय वाटते किंमत? बरोबर वाटते? मग किती वाटते? 350. ओके, तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची की बदलायची? आता किती किंमत आहे? 399. 399 ही फ्रीज करूया. ठीक आहे, फ्रीज करूया. 399 ए, 399 2, 399 3. आता जागृतीताई हे घ्या. तुम्ही पण 3 आकडे वापरा. किती किंमत आहे? 470. 470 रुपये. 470 काय बरोबर वाटते? मग 350. 350. 450. तुम्हाला काय करायचंय? वेगवेगळ्या दुकानात वेगवेगळ्या किमती असतात. हो, तुमच्या दुकानात काय आहे? 470 रुपये. हो ना, मग ही दुकानातली किंमत फिक्स करून टाका. 470 ए, 470 2, 470 3. आपापला अंदाज सांगितला, बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. विद्याताईने किंमत सांगितली 660 रुपये, सीमाताईने किंमत सांगितली 399 रुपये आणि जागृतीताईने किंमत सांगितली 470 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 870 रुपये. त्यामुळे विजेते आहेत विद्याताई. सांगा कसं वाटतंय कप सेट मिळाला? खूप आनंद वाटला, मजा आली. हो ना. या, आता काय कॉफी चहा? सगळ्यांना बोलवते ना घरी, समोरच घर आहे आमचं. हो ना. मागच्यानी सगळ्यांनी डिमांड केली तुमच्याकडे. ऑडिटर असण्याचा फायदा झाला तुम्हाला. नक्कीच. किती काय रुपयाला येतं माहिती तुम्हाला? बरोबर, खरी किंमत काय मला माहिती असते. पुढची राऊंड खेळायची आपल्याला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. प्रश्न विचारतो आजचे आपले 6 स्पर्धक सोडून. हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे, ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, असं काय आहे हिरव्या घरात हिरवे मणी जसे अगदी पाचू मणी, कसेही खा ह्यांची गोडी अवीट असते. उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडे माडे.